नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण आलो आहोत अंधारवन ट्रेक करायला आणि सुंदर असा आपला ट्रेक होणार आहे. अतिशय भरपूर इथे पाऊस पडतोय, मागे तुम्हाला इथे पूर्ण डोंगररांगा दिसू शकतात. आणि आपल्याबरोबर आहेत आदिती आणि प्रदीप. प्रदीपची छत्री उडतीये. आणि आपल्याबरोबर आज आपण गाईड घेतलेला आहे. नमस्कार दादा, तुझं नाव सांग पहिले. माझं नाव शिवाजी जानकर. शिवाजी जानकर, आता आपल्याला अंधारवन ट्रेक करायचं आहे. साधारणतः मला सांग, इकडनं आता आपल्याला किती वेळ लागेल? आपल्याला तर एक दीड तास लागू शकतो. दीड तास म्हणजे दीड तास तुमच्यासाठी, म्हणजे दोन अडीच तास आमच्यासाठी पकड, कारण आपल्याला शूट करत करत हळू जायचे आणि सगळे आपल्याला स्पॉट बघायचे. तर आपल्याबरोबर हे दादा आहेत आणि हे दादा आपल्याबरोबर शेवटपर्यंत असतील. आणि आम्ही इथे थांबलो होतो, तर आतमध्ये आता आपण जाऊया आणि अधिक माहिती घेऊया. मला सांगायचं आहे तर रात्री आम्ही 11 वाजता डोंबिवलीत निघालो आणि इथे 4 वाजता आम्ही पोहोचलो. 4 वाजता आल्यानंतर इथे आम्ही थांबलो. आम्ही कुठे थांबलो होतो हे बघा, ही इथे वंदराई हॉटेल म्हणून आहे, इथे आम्ही थांबलो होतो. इथे आपण आता इथे गाडी लावलेली आहे आणि हा लगेच रस्ता कनेक्टेड आहे, त्याच्यामुळे तुम्ही या रस्त्याने आल्यानंतर लगेच इथे येऊ शकता. तर आता आपण आज जाऊया. हे बघा, असं यांनी इथे घर बांधलेलं आहे, यांनी सुंदर अशी सोय आहे. इथे नाश्ता आणि जेवण्यासाठी इथे टेबल टाकलेले आहेत. आणि हे आपल्याबरोबर दादा आहेत आणि या वहिनी आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रमेश खराडे. रमेश खराडे. वहिनी तुमचं नाव सांगा. माझं सुमन खराडे. बरं, तुम्ही आता या जागेमध्ये किती लोकांची सोय करू शकता आणि इथे खाण्यापिण्याचं कसं तुम्ही सोय करू शकता? आपल्याकडे 20x50 चा हॉल आहे, जवळजवळ 100 लोकांची कॅपॅसिटी आहे आणि 3 रूम्स आहेत राहायला स्टेसाठी. बरोबर. त्यासाठी मजी आणि पार्किंगला वगैरे व्यवस्थित जागा आहे आपल्याकडे. तर तुम्हाला सांगा, सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही काय काय देऊ शकता जर आले तर? सकाळी नाश्त्यासाठी आपल्याकडे पोहे अवेलेबल असतात, मॅगी असते, कांदा भजी असते, उपमा असतं, त्या 3 करू शकतो आपण. आणि जेवणासाठी काय देता तुम्ही? जेवणासाठी व्हेज आणि नॉनव्हेज असतं. व्हेजमध्ये एक रस्सा भाजी असते, डाळ असते, परत इंद्रायणी राईस असतो, भाकरी असते, परत त्याच्या संग आपण पापड लोणचं वगैरे आणि मिरचीचा ठेचा ह्याच्यामध्ये खूप असतं. आणि नॉनव्हेजमध्ये 2 रस्से असतात, एक तांबडा रस्सा, एक पिवळा रस्सा, एक सुकी वाटी आणि भाकरी. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, आता हे दोघंही ॲक्च्युली पहिले बोरिवलीला होते आणि बोरिवलीवरनं इकडे आले, हे त्यांचं गाव आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही या इथे आलात तर सुंदर अशी सोय, आत्ता आम्ही कांदा पोहे खाल्लेले आहेत आणि सुंदर कांदा पोहे वहिनींनी बनवले होते आणि जेवणाची सुद्धा सोय उत्तम सोय आहे. आणि वहिनी तुम्ही मला रेट सांगा, व्हेजचं थाळीचं किती रेट आहे? व्हेजच्या थाळीचं आपण 200 घेतो आणि नॉनव्हेजची थाळी 250 असते. तर आता आपण जिकडे थांबलो होतो ती रूम दाखवू तुम्हाला. हे बघा, अशी पूर्णपणे चिरांच्या भिंतींचं यांनी घर बांधलेलं आहे. इथे यांचं किचन, सुंदर असं किचन आहे, इथे वहिनी स्वयंपाक करतात. आणि आत्ता आम्ही जी थांबलो होतो ती ही रूम होती. अतिशय सुंदर सोय दादांनी केलेली आहे. आणि त्याला अटॅच टॉयलेट बाथरूमसुद्धा आहेत. आपण जेव्हा ट्रेकला येतो तेव्हा टॉयलेटचा बऱ्याच लोकांना इश्यूज असतो की टॉयलेट व्यवस्थित नाही, पण अतिशय सुंदर यांनी सोय केलेली आहे. आणि बाजूला इथे 2 रूम आहेत आणि ह्याच्या मागच्या बाजूला पण दादा काही तुम्ही बांधलेलं आहे, बरोबर? 2 चेंजिंग रूम आहे आणि 4 बाथरूम आहेत. बरोबर आहे. म्हणजे एक्स्ट्रा जर पाहिजे असेल, जे बाहेर इथे टेंट लावून समजा राहायचं असेल किंवा इथे झोपायचं असेल, त्यांच्यासाठी एक्स्ट्रा त्यांनी टॉयलेट बाथरूमची पण सोय आणि चेंजिंगची सोय केलेली आहे. तर आज आता पाऊस भरपूर आहे. तर दादा मला सांगा, इकडनं आता आपल्याला एक छोटा ट्रेक आहे आणि एक मोठा ट्रेक आहे, तो काय कल्पना आहे म्हणजे सगळ्यांना सांगा तुम्ही? मोठा इथून जे मोठा ट्रॅक आहे, इथून आपल्या पिंपरी गावातून स्टार्ट होतो, आपल्या अंधारवन वंडराई हॉटेलच्या इथून स्टार्ट होतो, तो बिरा डॅमला होतो, तो 18 किलोमीटरचा आहे. आणि तो पुन्हा एक हाफ गुटका गावाला जातो, तो 14 किलोमीटरचा ट्रॅक आहे. असे ह्या ट्रॅकला 2 फाटे फुटतात. बिरा डॅम तुम्ही जो म्हणताय, तो जर आपण इकडनं चालू केला तर आपण मार्ग दुसरा बाहेर पडतो. बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला हे सांगायचं आहे, जर तुम्ही गाडी घेऊन इकडे आलात आणि बिरा डॅम ट्रेक मोठा जर 18 किलोमीटरचा ट्रेक केला तर दुसऱ्या मार्गाने तुम्ही बाहेर एक्झिट व्हाल. त्यामुळे इथे समजा ड्रायव्हर असेल किंवा दुसऱ्या माणसाला तिथे गाडी घेऊन यायला लागेल. आणि जो गुटका मार्ग आहे तो इकडनं जाऊन परत इकडे येतो, तो टोटल जायचा 7 किलोमीटर आणि यायचा 7 किलोमीटर, असे 14 किलोमीटरचा ट्रेक आहे. बरोबर ना? आणि याच्यामध्ये बरेचसे वॉटरफॉल लागतात. बरेचसे वॉटरफॉल इथे स्टार्टिंगला बरेचसे वॉटरफॉल पे वगैरे अंधारवन जंगलामध्ये. आता फॉरेस्टवाल्यांनी व्यवस्थित ब्रिज वगैरे व्यवस्थित बांधलेले. आणि फॉरेस्ट किती इथे पावती घेतात? फॉरेस्टची 140 पर पर्सन घेतात. 140 पर पर्सन. सगळ्यांना तुमचा मोबाईल नंबर इथे शेअर करा. माझा मोबाईल नंबर आहे 8082587402 आणि दुसरा नंबर आहे माझ्या मिसेसचा 9664774510. वेलकम टू अंधारवन वंदराई हॉटेल. धन्यवाद. धन्यवाद वहिनी, खूप सुंदर आपला ट्रेक चालू झालेला आहे. आणि दादांनी आता आपल्याला
सुंदर अशी हॉटेलबद्दल सुद्धा माहिती सांगितली आहे, त्यामुळे तुम्हाला हॉटेलचं आता मी शेअर केलेली आहे इन्फॉर्मेशन. जर कोणाला यायचं असेल तर त्या दादांना कॉन्टॅक्ट करा. आणि आता आपल्याला शिवाजी दादा घेऊन चालले आहेत. दादा कुठनं जायचं आता? आपल्याला लेफ्ट घ्यायचं. हा आता मेन रस्ता आहे आणि मेन रस्त्याच्या बाजूने आपल्याला आपण पहिला आता लेफ्ट घेतोय. चला. अंधारवन या ठिकाणी येण्यासाठी मुंबईपासून लोणावळा एमबी व्हॅली मार्गातून 128 किलोमीटर व पुण्यापासून तामिणी घाटातून फक्त 70 किलोमीटरवर आहे. अंधारवन ट्रेकमध्ये तुम्ही जर आलात तर बघा किती सुंदर आत्ताचं वातावरण आहे. पूर्ण ढगातनं आपण चाललेलो आहोत. हे बाई ते प्रवेश शुल्क एंट्री फीचं चार्ट आहे. इकडे अडल्टसाठी 140 रुपये, चिल्ड्रनसाठी 5 ते 12 वर्षाच्या मुलासाठी 70 रुपये हा रेट लावलेला आहे. इकडे इथे बोर्ड लागला आहे आणि अंधारवन ट्रेककडे आणि इथे तिकीट घर आहे. आणि या गेटमधनं आत आल्यानंतर तुम्हाला इथे कमान दिसतीये, तर कमानीतनं आत जाऊया आपण. इथे यांनी मॅप लावलेला आहे की कुठे काय काय गोष्टी आहेत. इथे बघा सुधागड किल्ला, गनगड किल्ला, तैलबैला, अंधारवन निसर्गवाट, देवकुंड धबधबा, कुंडलिका नदी खोरे, कोंडगाव धरण, पाली गणेश मंदिर, ठाणाळे लेणी, खडसांबळे लेणी, वन परिक्षेत्र कार्यालय आणि संरक्षण कुटी. तर आता हा इथे मॅप आहे, तर प्रत्येक ह्याच्यानुसार त्यांनी इथे सुंदर असं आयकॉन्स लावलेले आहेत जेणेकरून आपल्याला ह्याची आयडिया मिळेल. खूप सुंदररित्या कार्टुनिस्टिक ह्यांनी दाखवलेलं आहे की तुम्ही जंगलात आल्यानंतर काय करू नका आणि काय करा. आपण पुढे जाऊया. हे बघा आपल्या अशी इकडनं आता वाट चालू होतीये. म्हणजे किती सुंदर आपण एका स्पॉटवर आलेलो आहोत. ह्या धबधब्याच्या वरती तुम्हाला हे जी इथे छोटीशी झोपडी दिसते ते वाघजाई मंदिर आहे. तिकडे हा झेंडा लागलेला आहे तिकडे आणि तिकडनं जो हा धबधबा पडतोय, वाव. चुहू बाजूंनी कोसळणारे आणि पावलोपावली ओलांडावे लागणारे खळखळणारे धबधबे, दूर दूर पसरलेले हिरवेगार डोंगर, अशी स्वर्गीय अनुभूती देणारे ठिकाण. अंधारवन ट्रेकची आणखीन एक खासियत म्हणजे या संपूर्ण ट्रेकमध्ये पिंपरीगाव सोडलं तर तुम्हाला कुठेच वस्तीच्या खुणा दिसत नाहीत. चुहू बाजूंनी दूर दूर पसरलेले अथांग पर्वत आणि घनदाट जंगलातून अंधारवनाची वाट जाते. म्हणजे एका आपण आता स्पॉटवर आलो आहोत आणि आता शिवाजी दादा आपल्याला सांगतायत. दादा काय सांगशील, आता आपण कुठल्या स्पॉटला आलो आहे? तर आता आपण स्पॉटला आलेलो आहे माकडेच वाडा. बरं, सगळं जुना वाडा. आता सगळं हे केलेलं आहे आणि पहिले इथं काहीच नव्हते. बरं बरं बरं. रेलिंग म्हणजे नवीन लावलेले ते? रेलिंग नवीन लावलेली. बरं बरं. आता आपण माकडाचा ओढा म्हणून या स्पॉटचं नाव आहे. तुम्ही जर बघाल तर वर्ण पूर्णपणे धबधबा येतो आहे हा खाली. माहीत नाही मला कॅमेरामध्ये दिसतोय की नाही, कारण पूर्ण ढग आहेत. तो वर्ण पूर्ण धबधबा येतो आहे आणि इकडनं हे पाणी अशा पद्धतीने चाललं होतं. सर आता आपण इथं अंधारवन जो जंगलचा ट्रेक आहे तो आपण आता इथून चालू करणार आहे. बरोबर, चला पुढे. अंधारवन म्हणजे झाडांच्या सावलीचे जंगल. भर पावसात हे जंगल वाटेवर चालण्याची मजाच निराळी आहे. घनदाट जंगलात ना आता आपण जात आहोत. स्पॉटला मित्रांनो पोहोचलोय. बघा इकडनं किती सुंदर दृश्य दिसतंय. ते आता डोंगर दिसत आहेत आणि डोंगराच्या वरती इकडे ढग पास होताना दिसत आहे आपल्याला आणि पुढे आपल्याला जो ब्रिज दिसतोय त्या ब्रिजवरून आपल्याला पासून त्या साईडला जायचंय. मस्त. येथील फॉरेस्ट डिपार्टमेंटने ठिकठिकाणी लोखंडी शिड्या आणि रेलिंग बसवले आहेत. तसेच
सुरक्षेच्या दृष्टीने अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्यामुळे अतिप्रचंड पावसात देखील या जंगल ट्रेकची मजा घेता येते. कोणत्याही ओढ्यावर नाल्यावर रिस्क घ्यायची अजिबात गरज पडत नाही, म्हणूनच हा ट्रेक सोप्या श्रेणीतील आहे. मंडई आपल्या जाताना असंख्य मध्ये धबधबे लागतात, तर तुम्ही बघितलं तर इथे फॉरेस्टने रोप लावलेली आहे बघा, आणि इथे आपल्या धबधबा लागलेला आहे हा छोटा. पण इथे जे पाण्याचा प्रवाह जास्त असेल तर पुढे जाण्यास सक्त मनाई आहे. तसं आता प्रदीप जसा चालला आहे रोपला पकडून, तसं शक्यतो गेलं चांगलं, म्हणजे प्रवाहात आपण वाहून जाऊ शकत नाही. आता आपण याच्यातनं जाऊया. पहिले रोपला पकडले, म्हणजे आत्ता अंधारवनचा आपल्याला फील येतोय, खूप मस्त वाटतं, एकदम डेंज जंगलमध्ये चाललोय आपण. आता दिवसा डोळ्याही कमीत कमी प्रकाश झाडातून जमिनीवर पोचतो असे हे अंधारवन. दादा आता आपण कुठे आलोय सांग. तर आता आपण आलोय बोकड्याच्या ओढा किंवा वॉटरफॉल. बरोबर, आपण ब्रिजवर आता जाणार आहे पुढे. आपण चला पुढे. बरोबर आहे. आता हे बघा मित्रांनो, तुम्ही इथे बघितलं तर ही पूर्ण पायवाट आहे, आणि या पायवाटीच्या मधनं याचं आपल्याला दिसतंय. इथे मध्ये ब्रिज दिसतोय आणि खूप मोठा वॉटरफॉल आहे, भरपूर पाऊस होतो इकडे. तर आता त्या स्पॉटला आपण जाऊया. चला आदिती, कसं वाटतंय? ला जबरदस्त पावसात इथे येण्याची वेगळीच मजा आहे, त्यामुळे इकडे अंधारवनला तुम्ही नक्की या. आता इथे दोन फाटे दिसत आहेत, एक डावीकडे गेलाय आणि एक उजवीकडे गेलाय. आपण जो 18 किलोमीटर ट्रेक म्हणला होता, जिथे आपण गाडी लावली पण विऱ्याच्या ह्याच्यातनं आपण बाहेर पडतो, तो इकडनं ही रस्ता आहे. आणि इकडे हे जे आहे तर कुंडलिनी व्हॅलीला हा जातो रस्ता. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगतो की कधी तुम्ही जंगलामध्ये जाल तर नेहमी वाटाड्या म्हणजे गाईड हा नेहमी बरोबर असावा, कारण अशा ज्यावेळेचे जेव्हा फाटे येतात ते आपल्याला कळत नाही इकडे जायचे का तिकडे जायचे, त्याच्यामुळे आरामात दिशा बोलू शकते. त्याच्यामुळे गाईड हा सगळ्यांनी नक्की घ्यावा जिथे तुम्ही अननोन प्लेसला चाललेत. तर आता आपण खाली जाऊया आणि बघूया आपल्याला काय दृश्य दिसते. चला व्हॅली पॉईंटपाशी आपण आलो आहोत, पण पूर्णपणे तुम्ही बघाल तर पूर्ण ढग आहेत, खालचं काहीच दिसत नाही आहे. तिथे इकडनं खरंच सुंदर दृश्य दिसतं. हे बघा इथे बॅरिगेट्स टाकलेले आहेत त्यांनी, इकडनं पुढे पूर्ण दरी आहे. तर इथे आम्ही थोडा थांबतोय, हा आता शेवटचा आपला स्पॉट आहे आणि आता पूर्ण इथे ढग आहेत, तर हे क्लिअर व्हायचं आम्ही वाट बघतोय. तोपर्यंत मागच्या साईडला बघा इथे सुळका दिसतोय आपल्याला हा. आता आदिती इथे बसली आहे, प्रदीप पण आहे आणि आपल्याबरोबर शिवाजीसुद्धा आहे. आदिती आता काय मेनू आहे आपण सांग, आता काहीतरी खाऊन घेऊया पहिले. आज आपण ना पुरी भाजी, बटाट्याची भाजी आणि श्रीखंड आणलंय. अरे वा मस्त, आता पूर्ण ताव मारणार आहे. जवळजवळ आम्ही तुम्हाला सांगायचं तर 9:30-10 ट्रेक चालू केला आणि आता वाजले 12:30, म्हणजे 2.5 तास आम्हाला लागले ते वरती यायला. एकदम सोपा ट्रेक आहे, तुम्ही मी तर म्हणेन तुम्ही लहान मुलांना पण घेऊन येऊ शकतात, छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत ते पण मजा करतील मुलं येतील तर. आणि एवढं काही रिस्की काहीच पॅचेसला आपल्याला लागले नाही आहेत. तर प्रदीप पण आहे. प्रदीप काय सांगशील तू आता या आपल्या छोट्याशा ट्रेकबद्दल? या फार छान ट्रेक आहे, नवख्या लोकांसाठी खरोखर खूप चांगला ट्रेक आहे, म्हणजे कोणीही करेल. आणि जर तुम्हाला ॲक्च्युली हा ट्रेक करायचा असेल ना तर थोडं पाऊस गेल्यानंतर या, थोडंसं पावसाची रिमझिम कमी झाल्यानंतर या, कारण आपल्याला पूर्ण नेचर बघायला मिळेल. आता काय झालं की धुकं एवढं आहे की आपल्याला व्हॅलीत दिसतच नाही आहे, दिसत नाही, पण पावसाची मजा घ्यायची तर नक्की आहे. बरोबर, नक्की. आता जसं मगाशी बघा आपल्या सुळका दिसून सुळका तर गायब झाला लगेच तो, त्याच्यामुळे ढग एवढे आहेत ते दिसतच नाही आहेत. तर आता आम्ही इथे पुरी भाजी आणि श्रीखंडाचं बेत आहे, त्याच्यामुळे आता शिवाजी, मी, प्रदीप आणि आदिती मस्त ताव मारतो जरा इकडे, वेट करतो. एक तास इथे थांबणार आहोत आम्ही,
ढग जर गेले आपल्या नशिबात आता एकदम क्लिअर समजा मिळालं आपल्याला दृश्य तर नक्कीच बघूया. आदिती मेनू दाखव आता पहिले. वा 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 वा, आम्रखंड पुरी आणि बटाट्याची भाजी, दोन पुऱ्या वेगळ्या आहेत. या ना तिखट मिठाच्या पुऱ्या आहेत आणि या साध्या पुऱ्या आहेत. वा, आता असा ॲटमॉस्फिअर मध्ये असं जेवण म्हणजे काय व स्वर्गच आहे. चला आता आपण पहिली बाईट घेऊया. आम्रखंड आणि पुरी. वा क्लास, सुंदर. आणि आता आपण भाजीची टेस्ट करूया. जोरदार पाऊस आलाय, पावसात आपण खातोय. आणि म्हणजे हे बघा आता मध्ये थोडस क्लिअर झालेलं दिसतंय आपल्याला. किती वॉटरफॉल आहेत बघा समोर. वाव, त्याच्या बाजूने आपण आलो मित्रांनो, पूर्ण असं फिरून आलोय. गेलं पूर्ण आता ढगांमध्ये गेलं परत. क्लास. आई शपथ, काय नजारा आहे बघा मित्रांनो. क्लास, केवढे वॉटरफॉल्स आहेत. हा पूर्ण डोंगरामध्ये, पण हे जे समोरचं दृश्य आहे अप्रतिम. तर मंडई, सुंदर असं आपलं जेवण पण झालेलं आहे आणि आम्ही थोड्या आधी थांबलो आणि आता आपण परतीय प्रवासाला लागलेलो आहोत. परत आपल्या मगाशी जिकडनं आलो तिकडनं आपण जायला लागलो. असे असंख्य वॉटरफॉल आपल्याला लागलेले आहेत मध्ये. आणि हा आता व्हिडिओ आपण थांबवत आहोत. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की 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 शेअर करा. आणि चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एकमेकांना बाय बाय.